आज देशाची परिस्थिती अशी आहे का देशामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे, बेरोजगारी वाढत आहे, तरुण मुलांना शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही, रोजगार मिळत नाही, कंपन्या बंद होत आहे, हजारो लाखो कर्मचारी कंपन्या बंद झाल्यामुळे तरुण बेरोजगार आणखीन बेरोजगार झालेला आहे. आज देशापुढे हे प्रश्न महत्त्वाचे आहे. सुरक्षेचा प्रश्न आहे, अन्नाचा प्रश्न आहे, आज महागाई वाढलेली आहे. या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी राहिलेली आहे. त्यांनी एक एक मुद्दे सोडलेले आहे, 5-6 पुढ्या पहिले सोडल्या, एक पुढी सोडली, त्यांनी नोटबंदी बंद करून नोटबंदी आणली. देशाचा हिंदू मुस्लिम शीख ईसाई एनआरसी कायदा नाही चलेंगी नाही चलेंगे हे भारत के सन्मान में संविधान बचाओ. या देशाच्या संविधानाच्या बचावासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. कोणात हिंमत असेल तर छातीवर गोळा घेऊन झेलण्याची आमची तयारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू मुस्लिम शीख ईसाई एनआरसी कायदा नाही चलेंगे हे भारत के सन्मान में संविधान बचाओ.